खमंग खुसखुशी मऊ लुसलुशी असे मेथीचे थेपले. नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहे मेथी थेपल्याची रेसिपी. मेथी थेपले अतिशय सॉफ्ट व्हावेत यासाठी काही खास टिप्स, याचबरोबर एक अजून खास पदार्थ जेणेकरून तुमचे थेपले हे अतिशय सॉफ्ट होतील, तर काही खास टिप्स सांगणार आहे थेपले भाजण्याकरता. तर सगळ्यात अगोदर थेपले बनण्याकरता एक जोडी मेथी आपण स्वच्छ धुवून साफ करून घेतली आणि बारीक चिरून घेतली. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आल्याचा तुकडा आणि 1 चमचा जिरं हे सगळी जिन्नसं टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. यामध्ये भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता, एक प्रकारचा ठेचा म्हणता येईल. तर या प्रकारे हे वाटण जर वापरलं तर मेथीचे थेपले अतिशय टेस्टी आणि चविष्ट होतात. आता हे पूर्ण वाटण आपण या थेपल्यामध्ये वापरत आहोत. साधारणतः थेपले बनण्याकरता आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये साधारणतः 2 मोठे चमचे बेसनचं पीठ आणि चवीनुसार लागेल तसं मीठ वापरायचं आहे. यामध्ये साधारणतः 1/4 चमचा म्हणजे 1/4 टीस्पून आपण ओवा वापरलेला आहे आणि 1/4 चमचा आपण हळद पावडर, 1 छोट्या चमच्याने 1/2 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि 1/4 चमचा जिरंपूड आपण या थेपल्याच्या पिठामध्ये वापरणार आहोत. याबरोबर थोडंसं हिंग आणि 3 ते 4 चमचे आपण पांढरे तीळ वापरतो आहे. 1 मोठा चमचा कसुरी मेथीसुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आणि जे काही वाटण किंवा जो काही हिरव्या मिरचीचा ठेचा आपण मिक्सरमध्ये वाटून घेतला होता तो पूर्णपणे यामध्ये ॲड करायचा आहे. थेपले अतिशय सॉफ्ट होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे साधारणतः 2 चमचे साजूक तूप. तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, पण मी इथे तूपच वापरलेलं आहे. म्हणजे थेपले अतिशय टेस्टी होतील आणि तूप वापरल्यामुळं तुमचे थेपले थोडेसे खुसखुशीत होतात, याचबरोबर ते सॉफ्टही राहतात. आता व्यवस्थित पिठाला हे तूप चोळून घ्या आणि पिठाचा गोळा तयार करा, किंवा यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली मेथीसुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. साधारणतः 1 जोडी आपण इथे पूर्णपणे वापरलेली आहे आणि जर वाटीने मोजलीस तर ही 2 वाट्या मेथीची भाजी भरते. जेवढं पीठ असेल तेवढीच मेथी वापरावी, म्हणजे थेपले जास्त टेस्टी होतात. आता मेथीसुद्धा पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करा, कारण ऑलरेडी मेथी आपण धुवून घेतली होती त्यालाही पाणी असतं, यासाठी एकत्र पाणी वापरू नये, अन्यथा मेथी थेपल्याचं पीठ हे थोडंसं सैलसर होऊ शकतं आणि थेपले तुम्हाला व्यवस्थित लाटता येणार नाही. यासाठी थोडंसं मध्यमच कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपल्याला या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. मेथीच्या थेपल्याकरिता आपण जे काही साजूक तूप वापरतो ते वापरणं गरजेचं आहे, त्यामुळं थेपले जास्त सॉफ्ट राहतात. आता यावर थोडंसं साजूक तूप लावून घ्या. ज्यांना तूप नाही वापरायचं त्यांनी या जागी तेल वापरलं तरी चालेल. पीठ व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे आणि 10 ते 12 मिनटानंतर आपण यापासून थेपले बनवायला सुरुवात करूया. थेपले हे अतिशय पातळ असतात, अगदी कागदापेक्षाही पातळ म्हणले तरी चालतील. जेवढे पातळ थेपले असतील तितकेच ते सॉफ्ट राहतील आणि थेपले भाजण्याकरता जास्त वेळही लागणार नाही. आता पिठाचा गोळा किंवा एक प्रकारचा उंडा घ्या. तुम्हाला जेवढे थेपले मोठे करायचे असतील त्या पद्धतीने घ्यावं. थोडंसं सुकं पीठसुद्धा आपल्याला यावर लावून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित थेपले आपल्याला या पद्धतीने लाटता येतील. आता ज्यांना गोल गरगरीत लाटता येत नाही त्यांनी एखाद्या कटरचा वापर करून थेपले बनवू शकतात, किंवा नॉर्मल मी ज्या पद्धतीने बनवते आहे या पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवू शकता. इवन हे थेपले तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, इतके हे पौष्टिक आणि हेल्दीसुद्धा आहेत. आता थेपले जेवढे जास्त पातळ लाटता येतील तितकेच लाटून घ्यावेत या पद्धतीने. थेपले पूर्णपणे लाटून तयार झाले की 2 ते 3 थेपले मी तुम्हाला करून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आपण कुठल्या पद्धतीने थेपले लाटलेले आहेत. आणि सतत थेपले लाटत असताना साईडने लाटावं, म्हणजे ते छान गोल गरगरीत लाटले जातात. अजून 1 थेपला आपण याच पद्धतीने लाटून घेऊया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आयडिया येईल. तर हे थेपले तुम्ही मुलांच्या
डब्याकरता किंवा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि खरंच ते खूप सॉफ्ट राहतात. यामध्ये आपण साजूक तुपाचा वापर केल्यामुळं थेपला हा सॉफ्ट राहण्यासाठी मदत होते आणि थेपले पातळ असल्यामुळं ते नेहमी मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचे. आता दोन थेपले मी तुम्हाला लाटून दाखवलेले आहेत. या प्रकारे बाकीच्या पिठाचे सुद्धा थेपले लाटून घ्या. तुम्ही पाहू शकता हातावर घेतल्यानंतर ते अगदी पातळ दिसत आहेत, अगदी आपले पापड कसे असतात त्या पद्धतीनेच लाटून घ्यायचे. आता इथे आपण तव्यावर साजूक तूप किंवा तेल टाकायचे थोडंसं आणि त्यानंतर थेपले या पद्धतीने टाकून घ्या. आता गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायचे आणि त्यानंतर हे थेपले भाजून घ्यायचे. थेपले पातळ लाटल्यामुळं जास्त वेळ लागत नाही भाजायला, अतिशय पटापट हे भाजले जातात आणि यामुळंच थेपले हे सॉफ्टही राहतात. जर तुम्ही हे थेपले अगदी मंद आचेवर भाजले तर ते खूप जास्त कडक होतील, थंड झाल्यानंतर वातडसुद्धा होऊ शकतात. यासाठी नेहमी मीडियम टू हाय फ्लेमवरच थेपले भाजून घ्यावेत. छान थोडेसे डाग पडेपर्यंत किंवा खमंग खरपूस भाजले गेले की आपण थेपले काढून घेऊया. आता याच पद्धतीने अजून एक थेपला मी तुम्हाला भाजून दाखवते. भाजत असताना थोडंसं साजूक तूप किंवा तेल आवडीनुसार तुम्ही वापरू शकता. या प्रकारेच आपल्याला सगळ्या पिठाचे थेपले बनवून घ्यायचे आहेत. एकत्र बनवून तुम्ही ते भाजून घेऊ शकता किंवा चालतील. अशा प्रकारे आपण सगळ्या पिठाचे थेपले भाजून तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपण हे थेपले काढून घेऊया एका प्लेटमध्ये. थेपले आपण सर्व करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे साधारणतः 10 ते 12 अगदी आपण थेपले एवढ्या पिठापासून तयार करून घेतलेले आहेत. खूप खूप पातळ आहेत, तितकेच सॉफ्ट आहेत, तुम्ही पाहू शकता. सहजपणे याचा रोल होतो आहे, याचाच अर्थ हे थेपले खूप जास्त सॉफ्ट आहेत आणि अशाच प्रकारे थंड झाल्यानंतरसुद्धा याच पद्धतीने मऊसर राहतात. आता या छोट्या छोट्या टिप्स आहेत, एकतर साजूक तुपाचा वापर करावा पीठ मळत असताना आणि त्यानंतर थेपले नेहमी मीडियम टू हाय फ्लेमवरच भाजून घ्यावेत, म्हणजे ते छान या पद्धतीने सॉफ्ट राहतील. आता थेपले मी तुम्हाला उचलून आणि अगदी त्याची घडीसुद्धा होत आहे, याचाच अर्थ थेपले परफेक्ट झालेले आहेत. या छोट्या छोट्या टिप्सचा वापर करून तुम्हीसुद्धा हे थेपले मुलांच्या डब्याकरता देऊन बघा, मुले खूप आवडीने खातील. याबरोबर शेंगाची चटणी किंवा लिंबाचं लोणचंसुद्धा आपण सर्व केलेलं आहे. तर या पद्धतीचे थेपले तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपल्या रेसिपी आवडतच असतील तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.